नमस्कार मित्रांनो, काल आपण जैसा वृक्षा नेणे हा अभंग पाहिला. आज आपण बघतो आहोत संत जनाबाईंचा धरीला पंढरीचा चोर. भक्तिरसाचं उत्कट उदाहरण या अभंगातून आपल्याला प्रत्ययाला येणार आहे. परमेश्वर व भक्त यांचा संबंध कसा अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू या कवितेमध्ये गाठला आहे. हा छोटा अभंगाचा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत. शिवाय सोहम शब्दाचा मारा केला यातील गहन तत्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेलं हे जे लटकं भांडण आहे हे अतिशय नाट्यमयरित्या जनाबाईंनी साकार केलं आहे. खरं तर माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी. एखादं कार्य करताना त्याविषयी भक्तिभाव हवा. भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही होत नाही व मन निष्ठेशी लीन होते. निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवीच. मानवी जीवनात निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे. आणि म्हणून जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेमध्ये संत जनाबाई यांनी अतिशय सोप्या अशा भाषेमध्ये पंढरीचा जो विठ्ठल आहे सदैव हृदयात कसा राहावा म्हणून त्याला त्यांनी बंदिवान करण्याची आस या अभंगातून व्यक्त केली आहे. आणि त्यासाठी चोर शिपायाचं रूपक या कवितेत वापरले आहे. कविता आपण अभ्यासूया. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली दडादुडी विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी रे तुला. आता या कवितेमध्ये अतिशय उदात्त प्रेम जनाबाईंनी व्यक्त केलेलं आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. श्री विठ्ठलाबरोबर सुखसंवादरूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतायत, गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला. कोण आहे पंढरीचा चोर? तर श्री विठ्ठल याला पकडलेले आहे. म्हणजे चोराला पकडायचं असेल तर आपण त्याला दोरखंडाने बांधतो, त्याला डांबून ठेवतो. तसं यांनी या चोराला पकडलंय, पण त्या कुठल्या दोऱ्याने? तर भक्तीचा तो दोर बांधून मी त्या पंढरीच्या चोराला पकडले आहे असं या ठिकाणी जनाबाई म्हणतात. कारण जनाबाईंच्या आधीच्या कधी अभंगामध्ये सुद्धा आपल्याला कळून येतं की जनी नाम याची रंगली कीर्तने तेथे चक्रपाणी धाव घेई. या अभंगातून सुद्धा त्या म्हणतायत की चक्र टाकून या दळावे हरीने भक्तांचे देवाने दास व्हावे. हा जो भक्तांचा देव आहे हाच त्यांचा दास झालेला आहे. म्हणजे कुठे आपण देवाला देवाचे आपण भक्त म्हणतो, आपण त्याचे दास म्हणतो, पण इथे या ठिकाणी या इतक्या सुंदर अशा नात्याची गुंफण झालेली आहे की भक्तांचेच देवाने दास व्हायचं आहे. आणि त्या जनाबाईंना असं वाटतं की दळिता कांडिता वाहता कावडी चिंतनात गोडी विठ्ठलाच्या. ह्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये इतकी गोडी आहे. आणि हा विठ्ठल जो आहे हा माझा सखा, पांडुरंग, माझी माऊली, माझं सर्व काही, हा मला प्रत्येक कामामध्ये मदत करतो आहे. आणि म्हणून या विठ्ठलाबरोबर हक्काने त्या लटक्या या रागामध्ये भांडण करतायत आणि म्हणतायत, थांब, गळ्यात भक्तीचा दोर बांधून या पंढरीच्या चोराला मी पकडूनच ठेवते. पुढे जाऊन त्या म्हणतायत, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदयाचा बंदीखाना आहे. हृदयाचा बंदीखाना, बंदीखाना म्हणजे तुरुंग. आपण कैदखाना म्हणतो की नाही की एखाद्या चोराला पकडल्यानंतर आपण तुरुंगात डांबून ठेवतो, तसं यांनी
हा जो विठ्ठल आहे यालाही डांबून ठेवलंय, पण कुठे? तर हृदयाच्या कैदखान्यामध्ये. या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये, कैदखान्यामध्ये त्याला बंद करून ठेवलंय आणि त्या विठ्ठलाला त्यांनी डांबून ठेवलंय. का? तर तो कुठेही जाऊ नये म्हणून. शब्दे केली दडादुडी, विठ्ठल पायी घातली भेडी. शब्दे म्हणजे शब्दांनी, दडादुडी म्हणजे कड्यांची साखळी. आपण पायामध्ये साखळदंड बांधतो, बेडी जखडून ठेवण्याची जी साखळी असते, साखळदंड असतो, ती बेडी घालतो, जेणेकरून तो चोर किंवा त्या ठिकाणी अपराधी केलेला जो अपराध केलेला जो आहे अपराधी, तो पळून जाऊ नये म्हणून. तशाच प्रकारे या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, तर शिक्षा म्हणून या जनाबाईंनी सुद्धा त्याला आतमध्ये कोंडलेलं आहे. शब्दे केली जळाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, म्हणजे या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून, या ठिकाणी काय केलेले आहे, तर शब्द जुळवलेले आहेत आणि त्याची साखळी केलेली आहे. साधी ही साखळी किंवा साखळदंड नाही, तर शब्दांच्या जुळवणीमधून झालेली ही साखळी त्या विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी म्हणून घातलेली आहे. त्याला जखडून ठेवण्याची ही साखळी, साखळदंड तयार केला आहे. कशापासून? शब्दांपासून. शब्दांपासून साखळदंड केला आहे म्हणजेच काय? तर भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न जनाबाईंनी केलेला आहे. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. या ठिकाणी सोहम म्हणजे अहंकार, ज्याला आपण मीपणा म्हणतो, अहम गर्व व्यर्थ अभिमान. या विठ्ठलाच्या बाबतीत मात्र जनाबाई म्हणतात की मी अहंकारी, अहमपणाचा भडीमार केला आहे त्याच्यावरती. कसा भडीमार केला आहे? तर त्याला सांगितलं तू म्हणजे मीच. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला, काकुळतीला आला, विनवणी करायला लागला. आणि विनवणी करू लागल्यानंतर त्या ठिकाणी संत जनाबाई मात्र तेव्हा म्हणतायत, अरे विठ्ठला, बा म्हणजे अरे, जीवेन सोडी म्हणजे जिवंत सोडणार नाही, अरे विठ्ठला मी तुला जिवंत सोडणार नाही. म्हणजेच काय? तर माझ्या मनात कायम तुझा वास राहील अशी तजवीज मी करणार आहे. कारण हा जो पंढरीचा विठ्ठल आहे हा सदैव हृदयात राहावा म्हणून त्याला बंदीवान करण्याची जी आस आहे ती संत जनाबाईंना वाटते आहे, आणि ती आस त्यांना लागलेली आहे, ती त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी रूपक वापरलेलं आहे, ते म्हणजे चोर शिपायाचं. आणि त्याच्यामधून यांनी सांगितलेलं आहे जनाबाईंनी धरी या पंढरीचा चोर, की या भक्ताबरोबर या देवाचं किती छान नातं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि तेच नातं भक्तिरसाचं उत्कट उदाहरण या अभंगातून आपल्याला प्रत्यायाला येत आहे. मुलांनो, कळली का तुम्हाला कविता? आणि व्यवस्थित या ठिकाणी परत कविता वाचा, अर्थ समजून घ्या आणि मग चाचणी सोडवा. धन्यवाद.